नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे, किंवा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पाले, अथवा आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावपणाला प्राण, ही गीत कोणी लिहिली असं तुम्हाला वाटतं? कोणी लिहिली बरं? साने गुरुजी। अरे वा, छान, अगदी म्हणजे साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालगड या गावी 24 डिसेंबर 1899 गुरुजींचा जन्म झाला। अगदी आईच्या विचारांच्या प्रभावाखाली, आईचे खूप संस्कार, आईला खूप मानणारे असे साने गुरुजी होते। अगदी जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आईनं आपल्याला काय शिकवण दिली होती, बालपणीचे संस्कार हे काळ्या दगडावरची रेघ आपण मानतो, त्याप्रमाणे त्या विचाराखाली राहून, त्या प्रभावाखाली राहून ते आपलं आयुष्य जीवनभर जगत राहील। आणि एवढंच न करता मराठी विषयासोबतच त्या काळामध्ये, म्हणजे जन्म केव्हाचा आहे त्यांचा, 1899 चा, त्या काळामध्येही त्यांनी इंग्रजीमध्ये एम ए केलं। पेशाने शिक्षक, नुसते शिक्षकच नव्हे, स्वातंत्र्य सेनानी। म्हणा स्वातंत्र्य सेनानी कसे, तर 1942 च्या काळामध्ये ते भूमिगतही झालेले होते। जीवन जगत असताना विनोबा भावेंसारखा स्वावलंबनावरती त्यांचा खूप भर होता। स्वावलंबन म्हणजे माहित आहे ना, आजकाल तुम्ही खूप आळशी होत चाललाय, मोबाईल, टीव्ही, संगणक, माणसाच्या शरीराला व्यायामाची गरज आहे। ते दररोज सकाळी व्यायाम करायचे आणि आपलं प्रत्येक काम स्वतः करण्यावरती त्यांचा भर असायचा। अगदी स्वतःचे कपडे धुण्यापासून, स्वतःचं ताट वाढून घेण्यापासून, तर स्वतःचं ताट धुण्यापर्यंत साने गुरुजी स्वतः सगळं करायचे। आपण करतोय नव्हे, स्वावलंबन म्हटलं की आपल्याला ही प्रत्येक गोष्ट यायला हवी। पण अतिशय संवेदनशील मनाचे होते, खूप संवेदनशील मनाचे, भावनाशील आपण ज्यांना म्हणून अशा प्रकारचे ते होते। म्हणूनच त्यांच्या एका ओळीमध्ये ते म्हणतात, माझ्या ओठावर थरथरे, माझ्या ओठावर थरथरे, प्रार्थना एकीच, फावे माझ्या कधीन भगवन, फावे माझ्या कधीन भगवन, हातून कर्मणीच। किती किती उदात्त विचार, माझ्या हातातून येतकिंचितही दुसऱ्याबद्दल कधीही चूक घडू नये हे विचार व्यक्त करणारा माणूस संवेदनशील जरी होता, तरी त्यांना समाजातला जातीभेद मान्य नव्हता, अस्पृश्यता मान्य नव्हती, अनिष्ट रूढी मान्य नव्हत्या, आणि याच्या विरोधात त्यांनी आवाजही उठवला। अगदी पंढरपूरच्या पांडुरंगाला तुम्ही आम्ही सर्वजण आपलं म्हणतो, पण पूर्वीच्या काळी ही परिस्थिती नव्हती, काही जातींना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, हे साने गुरुजींच्या मनाला बिलकुल पटलं नाही। म्हणून मग त्यांनी काय केलं, मग त्यांनी ठरवलं की बा प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला, माणूस, माणूस हा माणूस आहे, ती स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांना मंदिरामध्येही प्रवेश मिळाला पाहिजे। सन 1946 साली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी हरिजनांना प्रवेश दिला। खऱ्या अर्थाने काय म्हणता येईल माहिती आहे, एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केले, कारण त्यांचं नावच होतं पांडुरंग सदाशिव साने। त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, तब्बल 82 पुस्तकं त्यांनी लिहिली, मुलांसाठीही त्यांनी भरपूर गोष्टी लिहिलेल्या आहेत। त्यांचं गाजलेलं पुस्तक श्यामची आई हे त्यांनी तुरुंगामध्ये असताना लिहिलेलं आहे, अतिशय छान, वाचा, नक्की वाचा। आजकाल आपलं वाचन खूप कमी झालं, वाचनानं माणसाचं मस्तक घडवलं जातं, घडतं, अतिशय उत्तम वाचन आपलं असलं पाहिजे, वाचनाची सवय आपल्याला असली पाहिजे। आणि मग अशा प्रकारे साने गुरुजींची एक सुंदर अशी कविता, देशावरची स्फूर्ती गीत आपण ज्याला म्हणतो, ते तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे। बलसागर भारत हो, विश्वात शोभणी राहो, हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिदले,
किती सुंदर मस्त स्फूर्ती गीत आहे. पाहूया आपण आज त्यांचं ते गीत. धन्यवाद.